गृहमंत्री आर आर पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देऊन विधानसभा निवडणूक लढवली तर त्यांचं आव्हान स्वीकारण्यास तयार असल्याचं उत्तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो तर मी राजकारण सोडेन अशी घोषणा आर आर पाटील यांनी सोमवारी सांगलीत केली होती. त्याला संजय काकांनी आज प्रत्युत्तर दिलंय. आबांनी माझ्या विरोधात लोकसभेची निवडणूक का लढवली नाही असा सवाल संजय काकांनी विचारला. आर आर पाटील हे पोलीस दलाचा गैरवापर करून निवडून येतात असा आरोपही त्यांनी केला आहे. आबा तुमचं तासगाव मध्ये काय? मी आज सांगतो आव्हान देऊन समोरच्यांनी पुढे यावा. मी उभाच राहणार आहे आणि माझं आव्हान स्वीकारायचं असेल, प्रचंड मताने माझा विजय झाला नाही तर मी कायम तर राजकारण सोडील. पण जर माझा विजय झाला तर मग अपघातानं मिळालेली आणि लाटेत तुडून आलेली खासदारकी सोडावी लागेल. पोलिसांचं बळ वापरून, पैसे वापरून, लोकांना हॅरॅसमेंट करून अशा पद्धतीने त्यांनी ही निवडणूक 2-4 हजार मतांनी, एकदा 1600 मतं आणि एकदा 2200-2300 मताची निवडणूक ही जिंकली गेलेली आहे. तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना जर फार स्वतः कर्तृत्ववान आहेत किंवा मी मोठा नेता आहे असं वाटत असेल तरीही पक्षानं दिलेली कवच कुंडला आहेत गृहमंत्रीपद हे सोडावं त्यांनी आणि या मैदानात यावं. मी आव्हान स्वीकारायला तयार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.